हॅलो मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अत्यंत महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे. ते म्हणजे नॉन TET असलेले जे 8000 शिक्षक आहेत त्यांच्या विरुद्ध हा निकाल गेलेला आहे. काय आहे निकालाची पूर्ण डिटेल आणि याचा परिणाम येणाऱ्या भरतीवर काय होणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. परंतु पुढे जाण्याच्या पूर्वी जर तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. मित्रांनो, कालच्या तारखेला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे आणि तो म्हणजे 8000 नॉन TET असलेले जे शिक्षक आहेत जे की खाजगी शाळांवर जॉईन आहे त्यांच्या विरुद्ध हा जो निकाल आहे तो लागलेला आहे. जसं मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवत आहे, त्या निकालाची या ठिकाणी कॉपी दाखवत आहे. यांनी वेगवेगळ्या न्यायालयामध्ये या ठिकाणी दाद मागितलेली होती आणि आपल्याला माहिती आहे बॉम्बे हायकोर्टाचा निर्णय देखील यांच्या विरुद्ध गेलेला होता. त्यांनी देखील स्पष्टपणाने या प्रकारचा निर्णय दिला होता की जे उमेदवार 2013 पूर्वीचे TET धारक नाही आहेत त्यांना या ठिकाणी नोकरीमधून बडतर्फ करण्यात यावं आणि तोच जो निर्णय आहे तो या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरलेला आहे आणि तो जो निर्णय होता जैसे थे ठेवलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आता काय होणार आहे की हे 8000 कॅन्डिडेट जे की नॉन TET धारक आहेत, जे की याच्यानंतर TET पास करू शकलेले नाहीत, त्या उमेदवारांना आता घरचा रस्ता दाखवला जाणार आहे. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये बरेचसे शिक्षक आमदार असे होते की ज्यांनी यांना पाठिंबा दिला होता, यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिलेले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्याच्या नंतर जो योग्य निर्णय आहे तो आपल्याला मान्य करावा लागणार आहे, तो खरा निर्णय झाला असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. आणि आता कोणाचीही कोणत्याही प्रकारची मागणी या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता यांना घरी बसावंच लागणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे खाजगी संस्थांमध्ये असे 8000 शिक्षक आहेत की जे विदाऊट TET जॉईन आहेत आणि जे मागच्या 4 वर्षापासून 5 वर्षापासून जे आहेत ते पगार उचलत आहेत. मग अशांचं आता काय होणार आहे, जर यांना बडतर्फ केलं तर साहजिक आहे या 8000 जागा या वॅकेंट राहणार आहेत. आणि 8000 रिक्त जागा जर झाल्या तर आपल्याला माहिती आहे की खाजगी संस्थांमधली जी भरती देखील पवित्र पोर्टलच्या थ्रूच केली जाणार आहे, फक्त अल्पसंख्याक शाळा वगळून. मग आता जो पुढचा टप्पा जर असेल तर त्या टप्प्यामध्ये आपल्याला क्लिअरली या ज्या वॅकेंट जागा आहेत त्या पोर्टलला येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. म्हणून आपल्या जे उमेदवार पवित्र पोर्टलवर जी रिक्रुटमेंट चालू आहे त्याच्यावर नजर लावून बसलेले आहे त्या सर्वांसाठी ही एक गुड न्यूज आहे अशी म्हणावी लागणार आहे. कारण सध्याच्या ज्या राऊंड चालू आहे त्या राऊंडमध्ये जरी या 8000 जागा नाही आल्या तरी देखील आपल्याला अपेक्षा आहे की लवकरात लवकर जेव्हा हा राऊंड संपून दुसरा राऊंड स्टार्ट होईल त्या दुसऱ्या राऊंडमध्ये या 8000 जागा आपल्याला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरचा मी हा व्हिडिओ छोटासा बनवलेला आहे. मला आशा आहे की यावरून तुम्हाला देखील आनंद झालेला असेल, कारण आपल्यापैकी बऱ्याच जणांची जी आशा आहे नोकरीला लागण्याची ती पल्लवीत झालेली असेल. व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.